आपण चर्चा पुढे नेऊया. संजय तुमच्याकडे येतो. निर्मला सीतारामन म्हणाल्यात की आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर जनता आम्हाला पुन्हा एकदा भरभरून बहुमत देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. काय सांगाल? निर्मला सीतारामजींनी जे सांगितलं त्याच्यापूर्वी अंजलीताई माझ्या संदर्भात काहीतरी बोलले असं मला त्या ठिकाणी दिसलं, तर त्यांच्या माहिती करता मी सांगू इच्छितो की अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट अंडर आर्टिकल 112 आणि लेखा अनुदान याच्यामध्ये नेमका काय फरक आहे हे मला चांगलं कळतं. परंतु हे अॅन्युअल बजेट व आर्टिकल 112 आणि लेखानुदान या संदर्भात जे पथ्य पाळायला पाहिजे हे निर्मला सीतारामजीने पाळलंय का या संदर्भात आपण मला मार्गदर्शन करण्यापेक्षा निर्मलाजी सीताराम यांना मार्गदर्शन केलं तर ते देशाच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या जास्त उपयोगाचं होईल. कारण की आपली जी इमेज आहे त्या इमेज प्रमाणे ते लोकांना जास्त मी जर सांगितलं तर भावणार नाही. परंतु कृपया मला हे दोन्ही कळतं या ठिकाणी लक्षात घ्या. आणि जर समजा इतर काहीही बोलायचं नाही तर कॉर्पोरेट टॅक्स मध्ये 30% बावीस टक्क्यावर म्हणजे तब्बल 8% या ठिकाणी या सरकारनं सूट दिलेली आहे. म्हणजे सरकारची प्रायोरिटी काय आहे, हे सरकार कुणासाठी आहे आणि कुणासाठी चालवलं जातंय हे या ठिकाणी लक्षात. निश्चित संजयजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. आपल्याकडे आणखी एक मान्यवर अपर्णा कुलकर्णी प्रोफेसर आहेत सेंट जेवियर्स कॉलेजमधल्या, त्या देखील आपल्या चर्चेत सहभागी झाल्या आहेत. अपर्णाजी तुमचं स्वागत आहे. आशा सेविकांना देखील आता आयुष्यमान योजना जी आहे केंद्र सरकारची आरोग्य संदर्भातली त्याचा लाभ मिळणार आहे. महिला या घटकाभोवती केंद्र सरकारनं विशेष लक्ष दिलेलं आहे, तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम या सरकारनी ज्या योजना आहेत दाखवलेलं सातत्य आणि देशातील गरीब आणि वंचित घटकांप्रती दाखवलेली बांधिलकी याबद्दल मी सरकारचं स्वागत आणि स्तुती करू इच्छिते. मागच्याच महिन्यात नीती आयोगाचा अहवाल असा आला की सुमारे 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम सरकारच्या योजनांच्या माध्यमातून झालंय. आणि आता चर्चेत मी असं ऐकत होते की भारत हा विकसित देश नाही. बरोबर आहे, आपला देश हा अजूनही विकसनशील आहे, पण मागच्या 8 ते 10 वर्षात ज्या गतीनं आपण वाढतोय आणि ज्या गतीनं आपल्या देशाचे स्थूल आणि सूक्ष्म आर्थिक जे काही विकासाचे घटक आहेत ते ज्या गतीने प्रगती करतायत आणि या सरकारचा जो भर आहे तो रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांवरचा भर पाहता या आपल्या देशातील सगळ्याच प्रकारच्या वंचित आणि मागास घटकांना त्याचा लाभ मिळतोय असं स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे अमृतकाल ते कर्तव्यकाल हे जे ट्रान्झिशन आपल्या अर्थमंत्र्यांनी जी दिशा आपल्याला गाठवली आहे त्या दिशेचा आणि त्या प्रकारच्या प्रयत्नांचा आपल्याला निश्चितच फायदा होईल असं मला आत्मविश्वासपूर्ण पद्धतीनं सांगावं असं वाटतंय. आणि फर्स्ट डेव्हलप इंडिया ही जी घोषणा आताच्या बजेटमध्ये झाली की एफडीआय म्हणजे फक्त विदेशी गुंतवणुकीतून आपण विकास साध्य करणं नाही, फर्स्ट डेव्हलप इंडिया हा जो आत्मविश्वास सरकारने दाखवला आणि पुढचं पण पूर्ण बजेट आम्हीच सादर करू हा जो सरकारने दाखवला विश्वास आहे त्याबद्दल मला निश्चितच त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. कारण सरकार कुठल्याही देशाच्या दृष्टीनं राजकीय स्थिरता आणि आत्मविश्वासपूर्ण दाखलेली धोरणात्मक पावलं ही खूप महत्वाची ठरतात आणि त्या दृष्टीनं सरकार निश्चितच. अपर्णाजी, आणि गेल्या 10 वर्षात आपण उच्च शिक्षणात देखील मगाशी म्हटल्याप्रमाणे मी 28% तरुणींचा महिलांचा सहभाग वाढलेला उच्च शिक्षणामध्ये आणि इतर घटकांमध्ये देखील तुम्ही सविस्तर अगदी मुद्दा मांडलेला आहे.